तर नक्कीच जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. सामना सुरू होतोय गोलंदाज. या दरम्यानचा चेंडू सुपर टायमिंग, इट्स ह्यूज, इट्स आउट ऑफ द पार्क. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज अतुल यांच्या बॅटमधून निघालेला हा दर्जेदार षटकार. या षटकारानं मात्र संघ पुढे सरकला. एकूण धावा धावफलकावरती 72, गोलंदाज चेतन. उजव्याचे बाहेरचा चेंडू सुपर टायमिंग, मात्र क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. एकेरी स्वरूपाची धाव आणि या एकेरी धावेनं मात्र संघ पुढे सरकलाय. 73 धावा धावफलकावरती गोलंदाज चेतन. पहिला चेंडू षटकार नक्कीच दाखवला गेला, परंतु त्यानंतर मात्र तर गोलंदाज चेतन मात्र पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस संजय ऑन स्ट्राईक, ऑन साईडला चेंडू वळवण्याचा मानस होता. चेंडू आणि बॅटचा नीटचा संपर्क होत नाहीये. लेग बाईचा पंजांचा इशारा येतोय, कारण पॅड लाईनला हा चेंडू आदळतोय. मिळते एकेरी स्वरूपाची धाव. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर एक धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र लेग बाईच्या माध्यमातून एक धाव. संघ पुढे सरकलाय. 74 धावा धावफलकावरती आल्यात. एक वादळी खेळी नक्कीच या मैदानावरती साकारली. ऑन स्ट्राईक अतुल. यावेळेस मात्र उद्व्याष्टी बाहेरचा चेंडू आहे. आणि जसा फलंदाज विकास बाद झालेत, तसा मात्र धावांचा ओघ, जे चौकार षटकार आपण सातत्यानं पाहत होते, हे चौकार षटकार मात्र ओसरले गेलेत. परंतु एकेरी दुहेरी धावेनं एकूण धावा संख्या 75, 75. 75 धावा धावफलकावरती येत आहेत. सहासष्ट धावा होत्या चार षटकांच्या समाप्तीनंतर. 66 धावा होत्या, त्यानंतर एक षटकार आला आणि मग आल्या 3 एकेरी स्वरूपाच्या धावा. उजव्या एसटी बाहेरचा चेंडू आहे. त्यावेळेस मात्र सन्मान दिलाय चेंडूला. डीप एक्स्ट्रा कव्हर, स्वीपर कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. आणि या सिंगल एकेरी धावेने मात्र 76 धावा धावफलकावरती येत आहेत. पाहूया षटकातील पुढचा चेंडू. नक्कीच मोठा फटका खेळण्याचा मानस असेल. क्षेत्ररक्षणामध्ये किंचित बदल, एक स्लिप यावेळेस मात्र तैनात केली गेली आहे. हे चित्र खूप दुर्मिळ आहे की अगदी चौथ्या षटकामध्ये स्लिप रिझन मध्ये क्षेत्ररक्षक. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता आणि या चेंडूला मात्र भिरकावून दिलाय सीमा रेखा पार. चेंडू वन बाउंड, 4 धावा. तर या अंतिम चेंडूवर आलेल्या चौकारानं मात्र धावफलक पुढे सरकलाय. धावफलकावरती एकूण धावा आल्यात 80 धावा, 2 गडी बाद 80. 5 षटकांचा खेळ संपलाय. प्रतिषटक 16 सरासरीनं मात्र पहिल्या सत्रामध्ये धावा उभारल्या गेल्या आहेत. सुयश व मोवाक स्पोर्ट्स कातर खटाव संघानं नाणेफेकीचा कौल जरूर जिंकला होता, परंतु नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर घेतला गेलेला जो निर्णय आहे, या निर्णयाला मात्र सार्थ गोलंदाजी करता आली नाही आहे. याचं संपूर्ण श्रेय जातं पहिल्या सत्रामध्ये ज्यानं 51 धावांची वादळी खेळी या मैदानावरती साकारले आणि पूर्णपणे गोलंदाजांचे अक्षरशः या मैदानावरती फलंदाजीमध्ये अप्रतिम फलंदाजीचा खेळ मात्र पहिल्या सत्रामध्ये जरूर पाहायला मिळाला. परंतु फलंदाज विकास बाद झाल्यानंतर धावगतीचा ओघ जरूर कमी, परंतु
चौकार आणि षटकार हे अतुल पाठक यांच्या बॅटमधनं मात्र सातत्यानं आपल्याला पाहायला मिळेल. ज्या ज्या वेळेला चांगले चेंडू मिळतात त्या त्या वेळेला मात्र त्या चेंडूंना सन्मान दिला जातो, परंतु जिथे खराब चेंडू येतात पॅडलाईनला असोत किंवा शॉर्ट ऑफ लाईनचे चेंडू असोत त्या चेंडूला मात्र सीमारेषे पार दाटण्याची क्षमता अतुल या फलंदाजांमध्ये देखील नक्कीच पाहायला मिळते. गोलंदाज यावेळेसचा चेंडू नो चेंडूचा इशारा या ठिकाणी गोलंदाजाच्या शैलीवरती घेतला जातोय आक्षेप, आणि इथून पुढे मात्र या गोलंदाजाला नक्कीच गोलंदाजी करता येणार नाहीये, कारण एकंदर जी गोलंदाजीची शैली होती त्या गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला गेला होता आणि हा आक्षेप मात्र फंचाने उचलून धरलाय. कारण या स्पर्धांच्या काही नियमावली आहेत, तुम्हाला चेंडू थ्रो चेंडू जर एखादा गोलंदाज आढळला तर मात्र त्या गोलंदाजाला तिथून पुढे गोलंदाजी करता येणार नाही या संपूर्ण सामन्यामध्ये. तर नो चेंडूचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून, त्यानंतर मात्र आली आहे फ्री हिट. नक्कीच सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर फक्त 130 फ्री हिट ही संकल्पना असायची, परंतु ICCच्या सुधारित नियमावली प्रमाणे कोणत्याही प्रकारचा नो चेंडू असेल तर त्या चेंडूवरती मात्र फ्री हिट ही संकल्पना, आणि या संकल्पनेतून या नियमाअंतर्गत फ्री हिट खुल्या लायसन असेल. ऑन स्ट्राईक फलंदाज संजय ऑन स्ट्राईक अतुल माफ करा संजय ऑन नॉन स्ट्राईक मात्र फ्री हिटचा चेंडू आहे. टायमिंग साधता आलं नाही आहे, प्रॉपर टायमिंगचा अभाव मिळते, फक्त एकेरी स्वरूपाची धाव. चांगला प्रयत्न होता फलंदाज अतुलचा, डावखोऱ्या हाताचा विस्फोटक आणि आक्रमक फलंदाज अतुल पाठक या फ्री हिटच्या चेंडूवरती मात्र मिळते एकेरी स्वरूपाची धाव. यावेळेस उंचपुरा फलंदाज संजय कदम आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद 83 धावा या नक्कीच धावफलकावरती उभारले गेले. त्यावेळेस मात्र बॉलर्स बॅक ड्राईव्ह गोलंदाजाच्या डोक्यावरून लॉंगर आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू सीमारेखा पार. तर आणखीन एक चौकार नक्कीच पाहायला मिळतोय. 9 धावा या चौकारांना मात्र धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जवळपास 87 धावा त्यानंतर मात्र सिंगल येते आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलक मात्र पुढे सरकला. 1 धावा 88 धावफलकावरती संजयचा जर आपण विचार केला तर 1 चौकाराच्या मदतीनं वैयक्तिक 6 या धावसंख्येवरती खेळतात, परंतु अतुल पाठकचा जर आपण विचार केला तर 2 चौकार 1 षटकार आतापर्यंत त्यांनी आपल्या फलंदाजीमध्ये दाखवले, तब्बल 17 धावांची उपयुक्त खेळी या मैदानावरती साकारले. क्रमांक 3 आलेले फलंदाज अतुल पाठक मात्र 1 षटकार 2 चौकाराच्या मदतीने 17 धावा वैयक्तिक उभारले गेल्यात, आणि 9 धावसंख्येचा जर विचार केला तर 88 धावा. षटक क्रमांक 6 सुरू आहे. 9 7 षटकांची ही लढत पहिलं सत्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. यावेळेस मोठा फटका, सुपर टायमिंग, लॉफ्टेड ड्राईव्ह, चेंडू सीमा रेखा पार, 6 धावा. या ठिकाणी आपण पाहतो या षटकारानं संघ पुढे सरकलाय. यावेळेस मात्र 94 धावा नक्कीच धावफलकावरती पाहायला मिळतात, आणि याच धावगतीनं तर धावा येत राहिल्या तर मात्र एक नवा विक्रम आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळेल. यावेळेस डाव्या स्टीला सोडून जाणारा चेंडू प्रेशर आहे, आणि अगदी जो पहिला जेल सुटला गेला तिथून जो प्रेशर आपल्याला पाहायला मिळाला तोपर्यंत मात्र खूप चांगला खेळ सुरू होता, परंतु जेल सुटल्यानंतर जो कॉन्फिडन्स लेवल आहे तो कुठेतरी मानसिक दडपणाखाली आले खेळाडू, आणि तिथून मात्र अमरसिंह भैया पाटील स्पोर्ट्स या संघानं मात्र जी उंच भरारी घेतली. यावेळेस उजव्या बाहेरचा चेंडू आहे,
ड्राइव करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात, तिसरा फलंदाज या ठिकाणी बाद होणार. अतुलची खेळी मात्र संपवतात. नक्कीच या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत केलं जात आहे. 23 धावांची बहारदार खेळी मात्र या ठिकाणी साकारली गेली. ते फलंदाज अतुल यांच्या माध्यमातून तब्बल 2 षटकार 2 चौकार या इनिंग मध्ये साकारले 23 धावांचं महत्वपूर्ण योगदान. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करत असताना मात्र दिलं गेलं षटक. क्रमांक 6 देखील या ठिकाणी होते समाप्त आणि अंतिम षटक घेऊन येत आहेत गोलंदाज राहुल. 19 धावांचा विचार केला तर 95 धावा धावफलकावरती आहेत आणि केवळ 8 धावा दूर आहे एक नवा विक्रमापासून. यावेळेस मात्र पॅड लाईनला चेंडू केला गेलाय सातत्यानं आपण पाहतोय. तर नक्कीच या षटकारानं मात्र शतक धावफलकावरती पाहायला मिळते. तब्बल 101 धावांपर्यंत मजल मारतोय तो फलंदाजी करणारा अमरसिंह भैया पाटील स्पोर्ट्स आटपाडी हा संघ. गतवर्षीचा चॅम्पियन संघ आणि आपला ताज मात्र कायम राखण्याचा उद्दिष्टानं या स्पर्धेमध्ये हा संघ दाखल झालाय. डिफेंडिंग चॅम्पियन नक्कीच हा संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय आणि सर्वच खेळाडू मात्र एका चॅम्पियन संघातील खेळाडूप्रमाणे या मैदानावरती जणू त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 101 धावा धावफलकावरती आल्यात. कालचा जर आपण विचार केला तर 7 षटकांमध्ये 103 हा सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम होता आणि ज्या पद्धतीची फलंदाजी ही अमरसिंह भैया पाटील 11 आटपाडी संघाच्या माध्यमातून होते नक्कीच एक नवा विक्रम या स्पर्धेमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस क्रॉस बॅटेड फटका खेळायचा मानस होता, धाव घेण्याची संधी, मात्र ही संधी नाकारली आहे. फलंदाजाचे प्रयत्न पडत आहेत अपुरे. पॉपिंग क्रीजच्या बाहेर सापडतोय आणि तिसरा फलंदाज मात्र गमावलाय. मंगेश सबका डैडी बोले तो इट्स डीजे मैरी डफली वाले डफली बनाले. थैंक यू डीजे. तर चौथा फलंदाज मात्र या ठिकाणी गमावला गेलाय 4 गडी बाद 101 धावा धावफलकावरती. एक सर्वोच्च सांघिक धावसंख्येच्या विक्रमाची बरोबरी करणार की तो विक्रम मोडीत काढणार यावेळेस मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवला गेलाय. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न नक्कीच असेल परंतु तो नकार येतोय. मी ते एकेरी स्वरूपाची धाव आणि एकेरी धावेने संघ पुढे सरकला 102 धावा 4 गडी बाद 102 ही धावसंख्या मात्र धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळते. फलंदाज विकास ढोकच्या वादळी खेळी त्यापाठोपाठ अतुल पाठकना केलेल्या 23 महत्वपूर्ण धावा आणि या 2 खेळाडूंच्या दमदार खेळीच्या बळावरती मात्र उभारल्या गेलेल्या या 101 धावा. यावेळेस मात्र चेंडू वाईट प्लस 4 5 धावांचा बोनस. त्यावेळेला मात्र दिशेवरचं नियंत्रण हरपलं गेलं. 5 धावांचा बोनस मिळाला आणि एक नवा विक्रम मात्र या स्पर्धेमध्ये 107 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. नौका फलंदाज आपण पाहतोय मनोज लॉंगॉन वाडीस लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये मात्र हा चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत फलंदाज 1 धाव मात्र पूर्ण करतायत. या 1 धावेने संघ पुढे सरकला 108 धावा. या नक्कीच धावफलकावरती पाहायला मिळतात.
आणि षटकातील शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय फलंदाज संजय कदम, क्रमांक 4 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. एक उंचपुरा फलंदाज विक्रम याही खेळाडूंच्या नावावरती आहे. यावेळेस मात्र लोअर फुल टॉसचा चेंडू आहे आणि या चेंडूला मात्र फेकून दिला आहे डीप स्क्वेअर लेग सी बार एका पार. आणखीन एक षटकार नक्कीच एक अप्रतिम संगीत मात्र आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. सौभाग्य डीजे गाडी यांच्या माध्यमातून ही सुमधूर धून आपण ऐकलीत. या दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा स्लॉट मध्ये रडार मध्ये सापडलाय चेंडू आणि या चेंडूला मात्र फेकून दिलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमा रेखा पार. आणखीन एक दर्जेदार तरी अंतिम चेंडूवर आलेल्या षटकारानं तब्बल 120 धावा या धावफलकावरती उभारल्या गेल्यात. एक नवा विक्रम मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. 7 षटकांचा सामना आणि पहिलं सत्र खेळाचं होत आहे समाप्त. 120 धावा धावफलकावरती उभारल्या जात आहेत आणि 121 धावांचं भलं मोठं लक्ष यावेळेस मात्र असेल ते सुयश व मुबारक स्पोर्ट्स कातर खटाव या संघासमोर आपण लढत पाहतो. आजच्या दिवसातील पहिली लढत अर्थातच अमरसिंह भया पाटील स्पोर्ट्स आटपाडी विरुद्ध सुयश व मुबारक स्पोर्ट्स कातर खटाव या दोन संघादरम्यान एक झेल सामन्यामध्ये कितपत महागात ठरू शकतो याचं प्रचिती मात्र या सामन्यामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. विकास टोक या फलंदाजाच्या बॅटमधनं आल्या तब्बल 51 धावा. त्यानंतर अतुल पाठकनं मात्र जे आक्रमक खेळी या मैदानावरती दाखवले 19 धावा उभारल्या गेल्या 23 आणि त्यानंतर मात्र नाबाद खेळी साकारली ती फलंदाज संजय कदमच्या माध्यमातून तब्बल 25 धावांचं महत्वपूर्ण योगदान आणि या तीन खेळाडूंच्या दमदार खेळाच्या बळावरती मात्र तब्बल 120 धावांचा पल्ला गाठला गेला तो पहिल्या सत्रामध्ये आणि 121 धावांचं भलं मोठं लक्ष उभारलं गेलं ते सुयश व मुबारक स्पोर्ट्स कातर खटाव या संघासमोर. नाणेफेकीचा कौल जरूर जिंकला होता परंतु घेतला गेलेला जो निर्णय आहे त्यानंतर मात्र आघाडीच्या गोलंदाजांना आलेलं अपयश आणि या मैदानावरती जी बहारदार खेळी साकारली गेली या तीन फलंदाजांच्या माध्यमातून खास करून विकास ढोक त्यापाठोपाठ अमोल पाठक आणि त्यानंतर मात्र संजय कदमनं केलेली वादळी खेळी या मैदानावरती नक्कीच एक नवा विक्रम रचला गेला. कालच्या दिवसाचा जर आपण विचार केला तर 7 षटकात 103 ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या होती आणि ती धावसंख्या देखील श्रीशा 11 आटपाडी संघाने केली होती. म्हणजे आटपाडी संघ या स्पर्धेमध्ये संपूर्ण ताकदीनिशी आपल्याला या स्पर्धांमध्ये नक्कीच पाहायला मिळत आहेत. तर 121 धावांचं लक्ष आहे खेळाचं पूर्वार्ध या ठिकाणी होते समाप्त. खेळाच्या उत्तरार्धाकडे आपण वळतो आहोत. चेंडूचे परीक्षण जरूर केलं गेलंय, चेंडूची निवड जरूर केली गेली खेळाडूंच्या माध्यमातून आणि एक भलं मोठं लक्ष. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सांगायचं झालं तर कोणतीही धावसंख्या सुरक्षित मानली जात नाही, परंतु ज्यावेळेला इतकी मोठी धावसंख्या 7 षटक 42 चेंडूंमध्ये 121 धावा हे लक्ष तुम्हाला गाठायचं आहे त्यावेळेला मात्र तुमचा सर्वोत्तम खेळ हा नक्कीच तुम्हाला मैदानावरती दाखवावा लागेल. आणि तो खेळ या मैदानावरती दाखवला जाणार का, कारण क्षमता आहे चेतन चिंचकर सारखा स्टार खेळाडू जो नक्कीच
तर नक्की चेतन चिंचकर स्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ठाणे विभागामध्ये या खेळाडूंना अनेक व्यावसायिक संघांकडून खेळ केलेला आहे. नक्कीच ठाण्याचे एक अतिशय सुप्रसिद्ध संघ तिरंगा या संघाकडून देखील हा खेळाडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला आहे. तर चेतन आणि राहुल ही दोन सलामीवीर फलंदाजांची जोडी यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी 121 धावांचं लक्ष, आणि हे लक्ष हे उद्दिष्ट गाठलं जाणार का? यानंतरची होणारी लढत तर चला विनंती असेल स्वरा 11 गोरेगाव वांगी आणि निमसोड या दोन संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉससाठी यायचंय. स्वरा 11 गोरेगाव वांगी आणि निमसोड या दोन संघाच्या संघनायकांना नक्कीच विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. यावेळेस मात्र पहिला चेंडू रिव्हर्स स्वाईप अटेम्प्ट केला गेलाय चित्ररक्षकाकडून होते चूक अगदी सीमारेषेलगत. हा चेंडू मात्र अडवला जातोय तोपर्यंत मिळते संधी फलंदाजांना. धावा एकवटल्या जात आहेत पहिल्या चेंडूवरती 3. पहिल्या दोन षटकांचा जर आपण विचार केला तर 40 धावा जर पहिल्या दोन षटकांमध्ये उभारल्या गेल्या तर मात्र सामन्यात कुठेतरी एक भक्कम सुरुवात मिळाली असं म्हणता येईल. कारण 121 धावांचं लक्ष गाठायचं म्हणजे तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये आक्रमक फलंदाजी नक्कीच मैदानावरती साकारायची आहे. गोलंदाज यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता आणि या चेंडूला मात्र भिरकावून दिलाय. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमा रेखा पार जीपीएल षटकार. नक्कीच या ठिकाणी आक्रमकता तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती दाखवावी लागेल आणि केवळ आक्रमकता दाखवून चालणार नाही तर त्या आक्रमकतेमध्ये तुम्हाला सातत्य देखील राखावं लागेल. कन्सिस्टंटली तुम्हाला या प्रकारच्या धावा नक्कीच उभाराव्या लागतील. पहा रिच वाईडचा नियम पुन्हा एकदा अंमलात आणला जातोय. फलंदाज जितका सफल करेल वाईडची रेंज ही तितकीच वाढवली जाईल. हा ICCचा नवा नियम नक्कीच आपण पाहतोय ज्याला रिच वाईट हे नाव दिलं गेलंय. खऱ्या अर्थानं डाव्या एष्टीवरच्या कोणत्याही चेंडूला डाव्या एष्टीला सोडून जाणाऱ्या पंचांच्या माध्यमातून वाईट चेंडू करार केला जातो. परंतु उजव्या एष्टी बाहेरच्या चेंडूला मात्र नियमावली अंमलात आणली गेली आहे. जितका फलंदाज सफल करेल वाईटची रेंज ही तितकीच वाढवली जाईल आणि या नियमाअंतर्गत मात्र हा चेंडू नक्कीच फलंदाजांना निर्धाव खेळला जातोय. त्यानंतरच्या चेंडूवर मात्र मिळते एकेरी स्वरूपाची धाव. संघ पुढे सरकला 19 धावा धावफलकावरती 10. यावेळेसचा चेंडू लॉप केलाय चेंडूला नो मॅन्स लँड कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जातोय वन बाउन्स सीमा रेखा पार जीपीएल चौकार. नक्की चेतनच्या बॅटमधनं चौकार आलाय. यावेळेस लोअर फुल टॉसचा चेंडू आहे बेस्ट टायमिंग होतोय झेल मात्र सुटला जातोय. पाच जीवनदान मिळालं होतं फलंदाज विकासला आणि चेतनला देखील या ठिकाणी मिळतंय जीवनदान. परंतु वादळी खेळ या मैदानावरती साकारावी लागेल. विजयासाठी 121 धावांचं लक्ष आहे आणि अंतिम चेंडूवरती संधी जरूर निर्माण झाली होती. लोअर फुल टॉसचा हा चेंडू होता. तर या एका धावेनं मात्र संघाची एकूण धावसंख्या षटक पहिलं या ठिकाणी होते समाप्त आणि संघाची एकूण धावसंख्येचा जर आपण विचार केला तर धावफलकावरती धावा येत आहेत. पंधरा धावा एक षटकार एक चौकार पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला. पहिल्या चेंडूवरती तिहेरी स्वरूपाची धाव आली त्यानंतर मात्र षटकाच्या अंतिम चेंडूवरती संधी जरूर निर्माण केली गेली होती चेतन या फलंदाजाला बाद करण्याची. परंतु ही संधी मात्र गमावली आहे क्षेत्ररक्षकाकडून होती आहे चूक. झेल मात्र सुटला जातोय आणि जीवनदान मिळतंय फलंदाज चेतन याला. 8 या वैयक्तिक धावसंख्येवरती ऑन स्ट्राईक चेतन. तर गोलंदाजीचा आपण विचार केला गोलंदाज अतुल पहिला चेंडू मनगडाच्या साह्यानं चेंडूला ढकलला गेलाय. पाहूया संधी निर्माण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा मानस आणि ओव्हर थ्रो. नक्की चेंडू कलेक्ट करता आला नव्हता अतिशय वेगानं चेंडू आला होता आणि हा चेंडू मात्र कलेक्ट करता आला नव्हता. पहा दोन फलंदाजांमध्ये मिसअंडरस्टँडिंग
मिसकम्युनिकेशन जरूर पाहायला मिळालं होतं दोन्ही फलंदाजांमध्ये. दोन जीवनदान यावेळेस मात्र फलंदाज चेतनला मिळालेत. आणि चेतनचा जर आपण विचार केला तर मुंबईच्या व्यावसायिक संघाकडून खेळणारा हा खेळाडू आहे तिरंगा 11 ठाणे. ठाण्याचा जो एक अतिशय दिग्गज संघ आहे या संघामधून हा खेळाडू सातत्यानं पाहतो. काही वेळेला मेगा वाघबीळ या संघाकडून देखील या खेळाडूला आपण खेळताना पाहिलं. म्हणजेच क्षमता आहे या खेळाडूमध्ये. नशिबाची साथ देखील मिळाली आहे. सलगचे दोन जीवनदान यावेळेस मात्र रिव्हर्सही पाटेम केला गेलाय. या चेंडूला मात्र ढकलून दिलाय. सीमा रेखा पार 4 धावांचा. या चौकाराने मात्र संघ पुढे सरकलाय. संघाचे एकूण धावसंख्या आमच्या समवेत जुडले गेलेत. सूरज आज देखील संपूर्ण वेळ सूरज आमच्या समवेत असतील. या चौकाराने संघ पुढे सरकलाय. एकूण धावा आल्यात 21. अजूनही 100 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरता. यावेळेस मात्र तटीआट सर्कलमध्ये उभा असणारा क्षेत्ररक्षक चेंडूची अडवणूक करतो. शॉर्ट मिडॉनला हा चेंडू अडवला जातोय. शॉर्ट मिड विकेटला कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. गोलंदाज अतुल आपल्या वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक दुसरं षटक. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. प्रीमेडिटेड शॉट अगोदरच मानस बनवला होता. चेंडू वन बाउंस सीमा रेखा पार. तर या चौकाराने मात्र संघ पुढे सरकल्या. धावफलकावरती धावा येत आहेत 25 धावा. अजूनही 96 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरता. यावेळी शफल केला होता फलंदाजानं. ओळखले या चेंडूवरती एकपेक्षा जास्त धाव नाहीये. या एकेरी धावेनं 26 धावांपर्यंत मजल मारली जाते. विजयासाठी 121 धावांचं लक्ष 26 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्यात. म्हणजे अजूनही 95 धावांची गरज सामना जिंकण्याकरता. आणि जर या 95 धावांचं लक्ष उद्दिष्ट तुम्हाला गाठायचं असेल तर मात्र येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर तुम्हाला मोठी फटकेबाजी जरूर करावी लागेल. गोलंदाज अतुल यावेळेस मात्र पॅडलाईनला चेंडू केला गेलाय. क्षेत्ररक्षक जरूर तैनात मात्र केवळ दर्शक बनून. षटकाच्या अंतिम चेंडूवर 6 धावा षटकार. पहिल्या षटकामध्ये आले 19 धावा. दुसऱ्या षटकाच्या अंतिम चेंडूवर आलेल्या षटकारानं 19 धावा आल्या 17. धावसंख्येचा जर विचार केला तर दोन षटकांच्या समाप्ती अखेर 32 धावा धावफलकावरती. विजयासाठी 121 धावांचं लक्ष. प्रत्युत्तरादाखल मात्र 32 धावा धावफलकावरती. अजूनही जर आपण विचार केला तर 5 षटकांचा खेळ अजूनही येणं बाकी. आपण सामना पाहतोय अमरसिंह भैया पाटील अटपाडी विरुद्ध सुयश व मोबार्क स्पोर्ट्स कातर खटाव. या दोन संघादरम्यानची ही लढत आपल्याला नक्कीच मैदानावरती पाहायला मिळते. अजूनही जर उर्वरित नक्कीच या ठिकाणी जर आपण विचार केला तर अजूनही 89 धावांची गरज असेल. येणाऱ्या 5 षटकांमध्ये प्रतिषटकाचा जर विचार केला तर 17.80 सरासरीने मात्र तुम्हाला धावगती उभारावी लागेल. प्रतिषटक कमीत कमी 17 धावा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक 6 चेंडूमध्ये जर 17 धावा या धावगतीनं जर धावा उभारल्या गेल्या म्हणजे गोलंदाजांसमोर एकच लक्ष असेल फलंदाजांसमोर
की येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजावर किमान 17 धावा 6 चेंडूमध्ये नक्कीच उभारल्या जाणार. यावेळेस मात्र पॉईंटच्या रिझनमध्ये चेंडू वळवला गेलाय, प्रोटेक्शन जरूर आहे डीपमध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, थर्डमॅन रिझनमध्ये हा क्षेत्ररक्षक तैनात होता. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, दोन धावा जरूर या ठिकाणी एकवटल्या जात आहेत, परंतु तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील या चेंडूवरती पाहायला मिळालंय. या दोन धावेनं संघ पुढे सरकलाय, संघाची एकूण धावा संख्या 34 धावा धावफलकावरती, 87 धावांची अजूनही गरज हा सामना जिंकण्याकरता. सामना कोणत्या दिशेनं जाणार, कारण दोन जीवनदानासह फलंदाज चेतन अजूनही मैदानामध्ये खेळतोय. यावेळेस मात्र कव्हर रिझनमध्ये चेंडू तोडवला गेलाय, परंतु मिळते फक्त एकेरी स्वरूपाचे धावे. एकेरी दुहेरी धावे ना आटपाडी संघावरती फारसा फरक पडणार नाहीये, परंतु चौकार आणि षटकार हे नक्कीच रोखावे लागतील. या उलट एकेरी दुहेरी धावेनं तुम्हाला हे उद्दिष्ट गाठता येणार नाही, आणि हे उद्दिष्ट, हे लक्ष्य जर तुम्हाला गाठायचं असेल तर मात्र चौकार आणि षटकारांची आतषबाजी तुम्हाला नक्कीच करावी लागेल. यावेळेस चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, स्लोवर वन चेंडू करण्याचा प्रयत्न केला गेला होता, आणि वाईडच्या माध्यमातून मात्र. तर चला शेवटची पुकार असेल स्वराज स्पोर्ट्स गोरेगाव वांगी आणि निमसोड या दोनही संघाच्या संघनायकांना शेवटचा पुकार आहे. तर दोनही संघनायक या ठिकाणी आलेले, धन्यवाद. नाणेफेक केली जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. यावेळेस मात्र उजव्याची बाहेरचा चेंडू आहे, थर्डमॅन रिझर्व मध्ये प्रोटेक्शन जरूर आहे, परंतु चेंडू आवाक्याच्या बाहेर, वन बाउंस सीमारेखा पार, जीपीएल चौकार. तर नक्कीच या चौकारानं मात्र संघ पुढे सरकलाय. धावफलकावरती एकूण धावांचा विचार केला तर 40 धावा धावफलकावरती आल्यात. षटक अमोल जावीरचं एक अष्टपैलू, दर्जेदार अष्टपैलू खेळाडू, सलामीवीर फलंदाजाच्या भूमिकेमध्ये या खेळाडूला आपण नक्कीच पाहतो. त्यावेळेस मात्र यष्टीरक्षक सज्ज नव्हता. तर या दरम्यान मात्र नाणेफेकीचा कौल हा नक्कीच आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातोय. यावेळेस स्लोवर वन चेंडू होता, चेंज ऑफ पेस पाहायला मिळालं, आणि हेच कारण ठरलं फलंदाजाला मात्र चेंडू नीटचा टाइम करता येत नाहीये. या दरम्यान आपण पाहतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र पुढील सामन्याचा नाणेफेक केला जातोय. एकीकडे स्वरा 11 गोरेगाव, तर दुसरीकडे मात्र निमसोड. या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कौल, आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो गोरेगाव. गोरेगाव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. आपला निर्णय हा सामना संपल्यानंतर लगेचच आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. यावेळेस मात्र लोअर फुलटॉसचा चेंडू होता, ऑनसाईडला चेंडू वळवला गेलाय. एक धाव मिळते आहे, एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. काव कॉर्नर रिझनमधून मात्र क्षेत्ररक्षक अतिशय वेगानं चेंडूवरती आला होता. हा धावगतीचा ओघ पहिल्या दोन षटकांमध्ये तब्बल 32 धावा उभारल्या गेल्या, परंतु त्यानंतर मात्र गोलंदाजीसाठी आणला गेला गोलंदाज अमोल जावीरला, आणि अमोलनं मात्र धावगतीचा जो वाढता आलेख आहे तर या धावगतीच्या वाढत्या आलेखाला मात्र कुठेतरी मर्यादेत रोखल्या गेल्या. षटक समाप्त होत आहे. तिसरा आणि तीन षटकांच्या समाप्ती अखेर, धावफलकावरती मात्र धावा येत आहेत 42 धावा. या षटकामध्ये आल्या फक्त आणि फक्त 10 धावा. अप्रतिम गोलंदाजी, चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. जिथं प्रतिषटक 17.80 गरज होती, त्या ठिकाणी मात्र केवळ 10 धावांचं षटक फेकलं गेलं, ते गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि इथून रिक्वायर्ड रन रेटचा जर आपण विचार केला, 19.75 सरासरीनं आता मात्र धावगतीचा पाठलाग करावा लागेल. विजयासाठी लक्ष आहे 121 धावांचं. 42 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्यात, म्हणजे अजूनही 79 धावांचं उद्दिष्ट तुम्हाला गाठायचं येणाऱ्या चार षटकांमध्ये 19.75 सरासरीनं, म्हणजे प्रतिषटक इथून मात्र तुम्हाला 20 धावा या नक्कीच उभाराव्या लागतील. येणाऱ्या प्रत्येक 6 चेंडूमागे 20, किमान दोन मोठे फटके, या प्रकारची रणनीती जर आखली गेली तर इथून देखील या धावगतीचा पाठलाग नक्कीच केला जाऊ शकतो. चेतन चिंचकर एक स्टार खेळाडू यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये, आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर राहुलची बॅट देखील चांगली तळपली आहे. तब्बल 2 षटकार 1 चौकार राहुलच्या बॅटमधनं देखील आपण पाहिलं आहे, म्हणजे राहुलला नक्कीच विसरून चालणार नाही आहे. चेतन
चा जर आपण विचार केला तर 3 चौकार आले, षटकार कोणताही फलंदाज चेतनच्या बॅटमधून आला नाही. तर गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा अतुल, अतुल आपल्या वैयक्तिक कोड्यातील दुसरा आणि सांगिक चौथं षटक घेऊन या ठिकाणी येत आहेत. क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे, क्षेत्ररक्षण केलं जाईल तोपर्यंत मात्र फलंदाजांना संधी मिळते. धावा एकवटल्या जातात, पहिल्या चेंडूवरती 2 आणि या 2 धावांच्या बरोबरीनं मात्र संघ पुढे सरकलाय. संघाची एकूण धावसंख्या 44 धावा या धावफलकावर. जवळपास 121 धावा, एक नवा विक्रम आपण या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच पाहिला. क्षेत्ररक्षण विखुरले गेलं, यावेळेस मात्र 2 क्षेत्ररक्षकांना भेदून गोळीच्या वेगानं चेंडू जातोय सीमा रेखा पार 4 धावांसाठी. नक्कीच या चौकाराने मात्र पुन्हा एकदा नवसंजीवनी देण्याचं काम केलंय फलंदाजीला. तिसऱ्या षटकामध्ये अवघ्या 10 धावा आल्यानंतर मानसिक दडपण प्रचंड वाढलं होतं आणि प्रतिषटक 19.75 ची ज्यावेळेला तुम्हाला रिक्वायर्ड रनरेट असेल त्यावेळेला मात्र या प्रकारचा आक्रमक खेळ या मैदानावरती नक्कीच करावा लागेल. अतुल पाठक या आघाडीच्या गोलंदाजावरती मात्र लगावला गेलेला हा चौकार आणि या चौकाराने मात्र क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच बदल आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला 4 आणि ऑफसाईडला 5 या व्यूहरचनेमधून, ऑनसाईडला 5 आणि ऑफसाईडला 4 या व्यूहरचनेमधून गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा कव्हरचं क्षेत्र निवडलं गेलंय. कव्हर मिडऑफच्या मधून लॉफ्टेड फटका पाहायला मिळाला, मात्र मिळते फक्त एकेरी स्वरूपाची धाव कारण वायडीश लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक चांगली फील्ड सेट यावेळेस मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून अतुल या गोलंदाजांना केली आहे आणि ज्या पद्धतीचं फील्ड प्लेसमेंट आहे अगदी त्याच प्रकारचं गोलंदाजीचा मारा देखील पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कव्हरचं क्षेत्र निवडलं गेलंय. कव्हर मध्ये देखील प्रोटेक्शन आहे, स्वीपर कव्हर तैनात, मात्र चेंडू सीमा रेखा पार 4 धावांसाठी चौकार. तर या चौकाराने मात्र सांघिक अर्धशतक देखील पूर्ण केलं जात आहे. धावफलकावरती धावा येत आहेत 53 धावा आणि दोनही सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. पा ही एक जमेची बाजू जरूर ठरू शकते, हा सामना कोणत्याही दिशेला जाऊ शकतो. यावेळी शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता आणि या चेंडूला मात्र भिरकावून दिलाय फाईन लेगच्या डोक्यावरून, चेंडू सीमा रेखा पार आणखी षटकार. नक्कीच या षटकाराने मात्र संघ पुढे सरकलाय. धावफलकावरती 19 धावा आल्यात, 59 धावा. विजयासाठी लक्ष्याचा जर आपण विचार केला तर अजूनही 62 धावांची गरज, 121 धावांचं लक्ष होतं, 59 धावा धावफलकावर उभारल्या गेल्यात, अजूनही 62 धावांचं लक्ष. या षटकातील चेंडूचा आपण विचार केला तर 5 चेंडू झाले आहेत, म्हणजे येणारे 19 चेंडू आणि 62 धावांची गरज. यावेळेस मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला गेलाय, मात्र कोणत्या प्रकारे धाव घेण्याचा मानस नाहीये. अंतिम चेंडू या ठिकाणी फेकला जातोय निर्धाव आणि समीकरण मात्र बदलतंय, ते येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 62 धावांची गरज. इथून मात्र 20.66 च्या सरासरीनं तुम्हाला धावगतीचा पाठलाग करावा लागेल. चालू सामना, आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय.
अमरसिंह भैया पाटील स्पोर्ट्स अटपाडे विरुद्ध सुयश व मोवार स्पोर्ट्स कातर खटाव। तर 18 चेंडू आणि 62 धावा, 20.66 ची सरासरी, 3 षटकांमध्ये। नक्कीच या ठिकाणी जर आपण विचार केला, या विभागातील क्रिकेट हा चौकार आणि षटकारांचा क्रिकेट मानला जातो। येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये तुम्हाला 10 षटकार नक्कीच लगावावे लागतील। ही कामगिरी जर तुमच्या फलंदाजाने या मैदानावरती केली तर नक्कीच एक नवा विक्रम या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळेल, कारण 7 षटकांमध्ये 121 जवाहर विक्रम आपण या मैदानावरती पाहिला। परंतु 18 चेंडू आणि 62 धावांचं उद्दिष्ट जर तुम्हाला गाठायचं असेल, कारण दोनही सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे सूरज, आणि त्यामुळे हे लक्ष, हे उद्दिष्ट गाठण्याची क्षमता या खेळाडूंमध्ये नक्कीच आहे। परंतु काय चर्चा चालू आहे दोनही फलंदाजांमध्ये। अतुल यांची 2 षटकं पूर्ण झाली आहेत, त्यानंतर अमोलनं देखील आपलं षटक वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि सांघिक 5वं षटक फेकण्याच्या तयारीमध्ये अमोल जावीर देखील आपल्याला पाहायला मिळतोय। म्हणजे येणाऱ्या 2 षटकांमध्ये दोनही नवखे गोलंदाज असणार आहेत। तर या षटकामध्ये काय स्ट्रॅटर्जी असेल, काय रणनीती असेल? ऑन स्ट्राईक चेतन, यावेळेस मात्र बॅटीचा आउटर एज आणि फलंदाज मात्र बाद। विकेट मिळते आहे, ज्या विकेटच्या शोधामध्ये होते ती विकेट मात्र या ठिकाणी मिळते। नक्कीच या ठिकाणी पहिला फलंदाज गमावला गेलाय, फलंदाज चेतन चिंचकर मात्र बाद झालाय। आणि ज्या विकेटसाठी जाळं विणलं गेलं होतं, अमोलला पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये पाचारण केलं गेलं होतं, ती विकेट मात्र जाळ्यामध्ये सापडते। इथून मात्र पूर्ण ताकदीनिशी या सामन्यामध्ये भक्कम स्थितीमध्ये जाण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल। क्रमांक 3 फलंदाज प्रवीण, तर प्रवीण जरक यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये। हा खेळाडू देखील आपण मुंबईच्या व्यावसायिक संघांमधून नक्कीच पाहतो, काळा चौकीचे टुर्नामेंट असोत किंवा मुंबईमधील आणखीन काही प्रतिष्ठित सामने या खेळाडूनं नक्कीच खेळले आहेत। क्षमता आहे या प्रवीण खेळाडूमध्ये देखील। यावेळेस मात्र ऑनसाईडला चेतरक्षक तैनात आहे, लॉंगनच्या क्षेत्रामध्ये चेंडू येतोय, तोपर्यंत मात्र मिळते एकेरी स्वरूपाची धाव। आणि या एकेरी धावेनं संघ मात्र पुढे सरकलाय धावफलकावरती। 60 धावा हे नक्कीच आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात, अजूनही 61 धावांची गरज हा सामना जिंकण्याकरता। चेतनची विकेट ही महत्वपूर्ण विकेट ठरली। यावेळेस चेंज ऑफ पेस आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय, गती परिवर्तन फ्लाईट केलं होतं चेंडूला, आणि या चेंडूला मात्र ऑनसाईडच्या क्षेत्रामध्ये बिरकावण्याचा नक्कीच प्रयत्न केला गेला फलंदाजाच्या माध्यमातून। परंतु चेंज ऑफ पेस आहे, अमोल जाबीरला ज्या उद्दिष्टानं गोलंदाजीसाठी आणलं गेलं, कारण ओळखलं होतं 62 धावांची गरज आहे, इथे मात्र एका विकेटची गरज आहे, आणि तो विकेट मात्र मिळवून दिला गोलंदाज अमोल जाबीरनं। परंतु अजूनही विसरून चालणार नाही, येणारे 2 गोलंदाज हे तळातील गोलंदाज असतील। यावेळेस मात्र मोठा फटका येतोय फलंदाजाच्या बॅटमधून, मिड ऑनचं क्षेत्र क्लिअर, चेंडू सीमा रेखा पार, 6 धावा षटकार। तर नक्कीच या ठिकाणी लोअर फुलटॉसचा चेंडू होता, एक खराब चेंडू, एक चूक मात्र गोलंदाजाला महाग ठरते आहे। आणि या चेंडूला भिरकावून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून, सीमारेखा पार, 6 धावांसाठी। पुन्हा एकदा मोठा फटका,
चेंडू सरळ जाऊन यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. प्रत्येक चेंडूवरती मात्र या ठिकाणी अपील होते आहे, कारण सामना रंगतदार आहे. दोन्ही संघांसाठीचा जर आपण विचार केला तर महत्वपूर्ण सामना आहे. अमोल जावीर एक षटकार जरूर आलाय, परंतु जो गोलंदाजीचा मारा, ज्या उद्दिष्टाने या गोलंदाजीला आक्रमणासाठी आणलं होतं गोलंदाजीमध्ये, ते चेतन चिंचकरची विकेट मात्र प्राप्त जरूर करून दिले. परंतु प्रवीण अजूनही आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. कोण रोखणार फलंदाज? राहुलच्या बॅटमधून निघालेला आणखी एक दर्जेदार षटकार. तर या षटकाराने संघ पुढे सरकलाय. संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती 72 धावा, एक गडी बाद 72. विजयासाठी लक्ष गाठायचं आहे. अजूनही 51 धावांची 49 धावांची गरज. 12 चेंडू आणि 49 धावा हे रिक्वायर्ड रन रेट स्क्रीनवरती देखील आपण नक्कीच पाहू शकतो. 12 चेंडू 49 धावा. फलंदाज राहुल तब्बल 5 षटकार 2 चौकारांच्या मदतीनं 40 या धावसंख्येवरती हा खेळाडू मात्र आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. एकाच सामन्यामध्ये खेळाडूंना अक्षरशः चौकार आणि षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली आहे क्रीडा रसिकांना. आणि हेच तर उद्दिष्ट आहे या स्पर्धांचं, की चांगले आणि दर्जेदार खेळाडू मिळावेत. आणि या खेळाडूंना मात्र आपला एक हक्काचं व्यासपीठ असेल या उद्दिष्टानं गार्डी प्रीमियर लीगचं आयोजन मात्र या ठिकाणी नक्कीच केलं गेलंय. गोलंदाज संजय पहिला चेंडू लॉंगर आणि लॉंग ऑफच्या मधून क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर, चेंडू सीमा रेखा पार, 4 धावा. नक्कीच राहुल पाठोपाठ यावेळेस मात्र हात खुले करायला सुरुवात केली आहे फलंदाज प्रवीण या खेळाडूनं देखील. प्रवीण या खेळाडूला सातत्यानं आपण मुंबई विभागामध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये नक्कीच हा खेळाडू आपण पाहतो. एअर इंडियाचं मैदान असोत किंवा काळा चौकीचं मैदान असोत, अनेक मुंबईच्या व्यावसायिक संघाकडून मात्र खेळाडू खेळताना पाहायला मिळालाय. यावेळेस चेंडू विरकावून दिलाय ठीक समालोचन कक्षामध्ये, 6 धावांसाठी षटकार. नक्कीच धावफलकावरती धावांचा विचार केला तर या षटकारानं 82 धावांपर्यंत मजल मारले. अजूनही येणारे 10 चेंडू, 39 धावांची गरज. पहिल्या 2 चेंडूवरती मात्र आक्रमक पवित्रा फलंदाज प्रवीणच्या माध्यमातून यावेळेस मात्र आणखीन एक दर्जेदार फटका, चेंडू सीमा रेखा पार, षटकार. बॅक टू बॅक दुसरा. नक्कीच या ठिकाणी फलंदाज प्रवीणनं देखील आपले आक्रमक फटके यावेळेस मात्र मैदानावरती दाखवले गेले आहेत. 5 चेंडूवरती घणाघाती प्रहार. 12 चेंडू 49 धावांची गरज असताना पहिल्या 3 चेंडूमध्ये आल्या 16 धावा आणि अजूनही 33 धावांची अजूनही
अजूनही 33 धावांची गरज असेल. इथून मात्र विचार करण्यास भाग पाडलाय. तर चेंडूची मागणी केली जाते नवीन ओल्ड बॉल नक्कीच या ठिकाणी. तर नक्कीच इथून मात्र सामना रंगतदार स्थितीमध्ये येणार कारण प्रवीण अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. राहुलची बाहेरदार खेळी आणि त्याचबरोबर प्रवीणची मिळालेली 7 या सामन्यामध्ये सामना कुठेही जाऊ शकतो कारण संजय आघाडीचा गोलंदाज आहे. परंतु या सामन्यामध्ये मात्र सावं षटक फेकण्याची संधी मिळते या गोलंदाजाला. यावेळेस 2 क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू अडवला जाणार तोपर्यंत मात्र 1 धाव दोनही फलंदाजांच्या माध्यमातून जरूर पूर्ण केली जाते. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर सलगच्या 2 चेंडूवरती 2 उत्तुंग षटकार, त्यानंतर मात्र एकेरी स्वरूपाची धाव. अजूनही येणारे 8 चेंडू, 32 धावांची गरज. 8-32 हे समीकरण. एक मोठा फटका नक्कीच शोधला जाणार परंतु हे 2 चेंडू जर निर्धाव आले तर मात्र सामन्यात पुन्हा एकदा बदकम स्थिती जरूर पाहायला मिळेल. यावेळेस कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू टोलवला गेलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. मी ते फक्त एकेरी स्वरूपाची धाव आणि षटकातील चेंडू शिल्लक आहेत शेवटचा 1. आणि अजूनही जर आपण गरज पाहिली तर 19 धावा धावफलकावरती 90. अजूनही 31 धावांची गरज. 7 चेंडू, 31 धावा. यावेळेस मात्र लोअर फुलटॉसचा चेंडू होता. अंतिम चेंडू मात्र या ठिकाणी फेकला जातोय निर्धाव. आणि या निर्धाव चेंडून समीकरणामध्ये मात्र होतोय बदल. येणारे चेंडू 6 आणि गरज मात्र असेल 31 धावांची. 6 चेंडू, 31 धावा अंतिम षटकामध्ये. आणि गोलंदाजीचा जर आपण विचार केला तर नक्कीच निलेश या गोलंदाजाच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवला जाणार. काहीशी कानमंत्रणा जरूर निलेश या गोलंदाजाला या ठिकाणी मात्र दिली जाते. प्रवीण तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज, त्याचबरोबर सलामीला आलेला फलंदाज राहुलचा जर आपण विचार केला. राहुल खेळतो आपल्या वैयक्तिक 41. तर वैयक्तिक 41 या धावसंख्येवर खेळणारा फलंदाज ऑन स्ट्राईक आपण पाहतोय राहुल. आणि गोलंदाजीचा जर विचार केला तर गोलंदाज निलेशच्या हातामध्ये मात्र या ठिकाणी सामन्याचं भवितव्य दिले गेले. येणारे 6 चेंडू, 31 धावांची गरज. सकाळच्या सत्रामध्ये सुरू असलेली ही आजच्या दिवसातील पहिली लढत आपण पाहतोय. एक रंगतदार सामना नक्कीच पाहायला मिळतोय. 6 चेंडू, 31 धावांची गरज. ऑन स्ट्राईक फलंदाज राहुल जो खेळतोय आपल्या वैयक्तिक 41 या धावसंख्येवर. पहिला चेंडू, चेंडू नीटचा बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाहीये परंतु संधी मात्र जरूर मिळते. धावा एकवटल्या जात आहेत या चेंडूवरती 2. आणि या 2 धावेंच्या बरोबरीने मात्र संघ पुढे सरकलाय. 19 धावा आल्या धावफलकावर. 92 पैकी 43 धावा या फलंदाज राहुलच्या बॅटमधून आल्यात. विजयासाठी अजूनही 5 चेंडू, 29 धावांची गरज. यावेळेस मात्र फटका फसला आहे चेंडू हवेमध्ये. अतिशय वेगाने क्षेत्ररक्षक
चेल घेण्याचा अतोनात प्रयत्न, मात्र हा प्रयत्न फसतोय. मी ते फक्त एकेरी स्वरूपाची धावा आणि एका धावेने संघ मात्र पुढे सरकलाय. धावफलकावरती धावा आल्या आहेत 93. विजयासाठी लक्ष गाठायचं आहे. 121 धावांचं आणि 93 धावा या धावफलकावरती आल्यात, म्हणजे अजूनही 28 धावांची गरज. चार चेंडूंमध्ये, चार चेंडू 28 धावा. गोलंदाज निलेशच्या हातामध्ये चेंडू. 6 चेंडू 31 धावांची गरज असताना पहिल्या 2 चेंडूवर अवघ्या 3 धावा आल्या. यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता आणि या चेंडूला मात्र विरकावून दिलाय. डीप स्क्वेअर लेग सीमा रेखा पार, 6 धावांसाठी षटकार. नक्कीच फलंदाज प्रवीणच्या बॅटमधनं आणखीन एक दर्जेदार उत्तुंग षटकार जरूर पाहायला मिळालाय. एकूण धावसंख्येचा जर विचार केला तर या षटकारानं संघ पोहोचलाय धावफलकावरती. धावा आल्यात 99 धावा. अजूनही 22 धावांची गरज असेल. यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय चेंडूला. अंतर गाठण्याऐवजी चेंडूनं उंची गाठली आहे. क्षेत्ररक्षक संजय जेलच्या खाली येत आहे. जेल मात्र पूर्ण केला जाणार आणि फलंदाज प्रवीण चिखली मात्र संपुष्टात. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय खूप चांगली लढत या मैदानावरती जरूर दिली गेली, परंतु पुन्हा एकदा आपला दमदार खेळ आणि अनुभवाच्या बळावरती मात्र 2 चेंडू आणि 22 धावांची अजूनही गरज. नवीन फलंदाज शाहरुख, परंतु शाहरुख असेल नॉन स्ट्रायकिंग एंडला. मोठा फटका खेळण्याचा मानस. बॅट इज अ लीडिंग एज आणि चेंडू जाते लॉंग स्टॉप सीमा रेखा पार. आणखीन एक चौकार. तर फलंदाज राहुल मात्र आपल्या वैयक्तिक 48 या धावसंख्येवरती खेळतोय. अर्धशतकापासून केवळ 2 धावा दूर आहे हा फलंदाज आणि या षटकारानं मात्र आपलं अर्धशतक पूर्ण केलं जात आहे.